इकडे जुन्नर तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायतींवरती भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे। राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांना मात्र या ठिकाणी धक्का बसलेला आहे। जुन्नर तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायतींवरती भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे, विजय मिळवलेला आहे। राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांना हा धक्का मानला जातोय। आणि पुण्यामधून आणखी एक बातमी आहे। पुणे जिल्ह्यामध्ये तीन ग्रामपंचायतींवरती भाजपचं कमळ फुललेलं आहे। मड, खानगाव आणि येणेरेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये तीन ग्रामपंचायतींवरती भाजपने विजय मिळवलेला आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील। नाझीम, भाजप सध्या तरी पुढे दिसतंय। अमोल, खरंच ही एक चांगली बाब म्हणावी लागणार आहे, कारण या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी अशी या ठिकाणची लढत जी आहे ती या ठिकाणी होती, आणि त्या ठिकाणीच मड, येणेरे आणि खानगाव या ठिकाणी भाजपचं कमळ जे आहे ते फुललेलं आहे। आशाताई भुसके या आधी शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेतून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी या तीन ग्रामपंचायती ज्या आहेत त्या भाजपला मिळवून या ठिकाणी दिलेल्या आहे। राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना हा मोठा धक्का मानला जातोय, कारण त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती। आशाताई भुसके यांनी एक हाती ही सत्ता जी आहे ती या ठिकाणी तीन ठिकाणी मिळवून दिलेली आहे। त्यांचे तीन सरपंच देखील या ठिकाणी निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। खेड तालुक्यामध्ये अद्याप ही मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये, कारण निवडणूक अधिकारी आणि काही उभे असणारे सदस्य आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी यायला उशीर झाला, त्याच्यामुळं आत्ता या ठिकाणची मतमोजणी जी आहे ती सुरू होते। खेड नंतर आंबेगावमध्ये देखील अजून निकाल हाती येण्यासाठी थोडासा विलंब होतोय, भोरमध्ये तशाच प्रकारची परिस्थिती आहे, आणि कोल्हापूर सातारा मधले देखील निकाल जे आहेत ते आता पुढच्या काही मिनिटांमध्ये येणं अपेक्षित आहे। 2 वाजेपर्यंत हे सर्व चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे, आणि त्यावेळेला नेमकं कळेल की पुणे जिल्ह्यामध्ये कोणी किती आणि कशा प्रकारे सरपंच आणि ग्रामपंचायत आपल्या हातात घेतलेल्या आहेत। नाझीम, पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो आणि त्या ठिकाणी एक वेगळं चित्र यावेळी बघायला मिळतंय ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमामधून। निश्चितपणेच वेगळं चित्र बघायला मिळतंय, कारण महाविकास आघाडीची सत्ता असतानाचं चित्र आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी सत्ता स्थापन केली, त्याच्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा प्रकारचे दोन गट या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, आणि जुन्नर तालुका या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की शिवसेनेनं बऱ्याचदा वर्चस्व जे आहे ते गाजवलं, 2 नंबरला शिवसेना जी आहे ती अनेकदा या ठिकाणी राहिलेली आहे, त्यामुळे या ठिकाणचं चित्र वेगळं आहे। आणि आशाताई भुसके या त्यावेळेला त्यांच्या उमेदवार होत्या, त्या आता भाजपमध्ये गेलेल्या आहेत, तर त्याच वेळेला तिथं शरद सोनोने हे देखील एकेकाळी आमदार राहिलेले आहेत, त्यावेळेला ते मनसेचे आमदार होते, आता ते शिंदे गटामध्ये आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणचं चित्र जे आहे ते वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय। तशाच प्रकारचं खेडमधलं चित्र देखील या ठिकाणी आता पाहायला मिळू शकतं, या ठिकाणी भाजप एका ठिकाणी आघाडी घेऊ शकतं अशा प्रकारची चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे, त्याच्यामुळे पुणे जिल्हा हा पवार कुटुंबियांचा बालेक किल्ला मानला जातो, परंतु या ठिकाणी त्यांना आता सुरुवातीलाच जुन्नरमध्ये धक्का जो आहे तो बसलेला आहे। तीन ठिकाणी भाजपनं आघाडी घेतलेली आहे, विजय मिळवलेला आहे, त्याच्यामुळे